ही गोष्ट आहे दोन हजार एकोणीस या वर्षातील मंचरला राहणारी एक सोळा वर्षाची हिंदू मुलगी बेपत्ता होते दहावीचा पेपर आटपून घरी येणार होती मात्र ती परत येतच नाही मग घरच्यांची शोधाशोध सुरू होते वडील मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मंचर पोलीस ठाण्यात देतात आता थोडं मागे येऊयात जावेद शेख नावाचा एक तरुण हे सगळं घडून आणत असतो बेपत्ता मुलीच्या मैत्रिणीच्या संपर्कात जावेद आला त्याने पीडितेच्या भोवती प्रेमाचं जाळं फेकलं यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही बेपत्ता मुलीच्या मैत्रिणीनेच पुढाकार घेतला होता दरम्यान दोघांचे प्रेमसंबंधही जुळले होते पण नेमकं ते घरी कळलं तेव्हा जावेदला मुलीच्या घरच्यांनी समज देऊन सोडून दिलं पण व्हायचं तेच घडलं जावेदने सगळा कट रचला दहावीचा शेवटचा पेपर दिला की आपण पळून जाऊ असं त्यानं मुलीला सांगितलं ते म्हणतात ना सोळावं वरीस धोक्याचं या वयात आपल्यासाठी कोणी काही करतंय हे समजू लागतं आणि मुलीनं जावेदवर पूर्ण विश्वास टाकला जावेदमुळेच एक दिवस आपला जीव धोक्यात येईल याची साधी कल्पनाही तिला नव्हती ते नको होतं तेच घडलं जावेद आता त्या मुलीवर जबरदस्ती करू लागला त्यानंतर त्याने जबरदस्ती तिचं धर्मांतरण केलं निकाह केला सुरुवातीला मंचरमधून पळून आलेले हे दोघं शिर्डीत आले तिथून दिल्लीला आणि मग बिहारला अशी पळापळ सुरूच होती दरम्यानच्या काळात आई वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दाखल केली सुरुवातीला तत्परता दाखवत पोलिसांनी तपास सुरू केला पण नंतर पोलीसही मुलीच्या कुटुंबाला टाळू लागले दरम्यान पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला पण पीडित आणि तिला पळून नेणारा जावेद शेख अद्याप सापडले नव्हते अनेक वर्ष उलटून गेली आणि मुलीच्या कुटुंबियांनी सतत विनवणी करूनही मुलीला शोधण्यात पोलिसांना अपयश आलं कुटुंबाने ही इब्रती खातर अपहरणाची माहिती कोणालाच दिली नाही पण मुलीचा शोध सुरूच ठेवला या शोधात मुलीच्या भावाने त्याच्या मित्राच्या मदतीनं जावेद हा त्याच्या मंचर गावचा रहिवाशी असल्याचं शोधून काढलं पण जावेदच्या घरच्यांनी पीडिताच्या भावाला ती इथं नाही असं सांगत टाळण्याचा प्रयत्न केला दरम्यान पीडित मुलगी आणि जावेद दोघही पुन्हा मंचरला आले मात्र यावेळी तिला घडणाऱ्या घटनेची कुठलीच कल्पना नव्हती त्याने तिला घरात कोंढून ठेवलं तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके दिले अनोळखी लोक त्याच्या गैरहजरीत तो घरी पाठवू लागला तिला झोपेच्या गोळ्या दिल्या जाऊ लागल्या तिला बीफ खाण्यासाठी आणि नमाज पठणासाठी बळजबरी करण्यात आली तिचा अनुमनेत शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला दरम्यान द स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला मुलीचे आई वडील तो चित्रपट पाहायला गेले आणि आपल्या मुलीसोबत ही असंच बरं वाईट झालं असेल या भीतीने पीडितेचे पालकही हादरले पुन्हा मुलीचा शोध सुरू केला ते पुन्हा पोलिसांकडे गेले पण पोलिसांनी पुन्हा त्यांना टाळलं मात्र ह्यावेळी आई वडिलांनी आपल्या समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला त्यानंतर मंचर परिसरातील काही लोकांच्या सहाय्याने जावेदच्या घरी नुकतीच एक मुलगी राहायला आल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबाला कळली अखेर सोळा मे रोजी पीडितेच्या कुटुंबातील लोक आपल्या समाजातील काही लोकांसोबत जावेदच्या घरात घुसले त्यावेळी एका खोलीत त्याने त्यांची मुलगी हिजाब परिधान केलेली दिसली पण ती खूप घाबरली होती ती तिच्या घरच्यांना घाबरत नव्हती ती तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला घाबरत होती कारण तिचा मानसिक छळ करण्यात आला होता त्यानंतर कुटुंबाने तिची सुटका केली पण घरी आल्यावर देखील ती कोणाशी बोलत नसे शेवटी तिला मानसोपचार तज्ञाकडे नेण्यात आलं त्यानंतर तिने आपल्या अनेक महिने खोलीत कोंडून ठेवल्याचं आणि जबरदस्तीनं धर्मांतर केल्याचं तसंच तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडल्याचं कुटुंबियांना सांगितलं त्यानंतर पोलिसांनी जावेद शेखवर कलम तीनशे शहात्तर आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला ही घटना भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनीही मांडली पण हे वास्तव लोकांसमोर येत असताना लव जिहाद नाकारणाऱ्यांनी याबद्दल एक शब्दही काढला नाही नुकतंच अजित पवार यांनी लव जिहाद नसतो असं चालन करणारं वक्तव्य केलंय दुसरीकडे मला लव माहिती आहे पण जिहाद नाही असं विधान खासदार सुप्रिया सुळे कुलकर्णीची कथा सांगून किरण बुरखा घालते तिला इस्लामचा गाढा अभ्यास आहे ती पाच वेळा नमाज पठन करते तिहेरी तलाक विरोधात कायदा नको माझा शहर माझ्या मुलाचा बाप आहे असं ती म्हणते असं बोलणाऱ्या किरणची कथा सांगणाऱ्या सुप्रियाताईंनी किरण सोबत झालेल्या अत्याचार सोयीस्करित्या सांगायला विसरल्या त्यामुळे मला लव माहितीये पण जिहाद माहीत नाही असं म्हणणाऱ्या सुप्रिया ताईंनी त्या पीडितेबद्दल घडलेला पुढचा जिहाद माहिती असून का सांगितला नाही हा प्रश्न सध्या निर्माण होतोय बरं ते जाऊ द्या दिल्लीत नुकतंच घडलेल्या साक्षी हत्याकांडानंतर तरी जिहाद नाही असं म्हणणाऱ्यांना तो दिसला का हा प्रश्न निर्माण होतोय इसिस सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे षडयंत्र असलेल्या लवजिहादचे केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी अप्रत्यक्षरित्या समर्थन करणाऱ्यांनी समाजातील हे वास्तव स्वीकारायला का नकार दिला हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय दैनिक मुंबई तरुण भारतने याच विषयावर माझं शहर मुक्त शहर ही मोहीम उभी केली आहे या अंतर्गत योगिता साळवी यांनी लवजिहाद बद्दलचे वास्तव लोकांपुढे मांडले आपल्या तरुणांशी तरुणींशी त्यांनी संवाद साधला या सभांना तुफान प्रतिसाद मिळतोय लव जिहाद बद्दलच्या या प्रश्नांबद्दल घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कळवा अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या संदर्भातील नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद